सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ओव्या चारोल्या आणि एकांकिका सादरीकरण करणार आहेत. चला तर मग पाहूया. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिगली, मुलींसाठी पहिली शाळा तू काढली. दुसरी माझी दुसरी ओवी गायली, तुझ्या दर्याला दगड गोटे खाऊली. चालवली तू शाळा, घराबाहेर काढले ग गुंडांनी अडवले, धीराने तोंड दी सगळ्या या त्रासाला. धीराने तोंड दी सगळ्या या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या जगवेचा सांभाळ तू केला. अबलांनी अनाथांचे माय बाप होऊन जसवंत बाळाला दत्तक घेतला. यशवंत बाळाला दत्तक घेतला. जवती ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसी गाजराजात नित्य ग वाहिला. ज्योतिबांची साऊली नाही तू राहिली, संत द्रव प्रकाशात जे जाने तळपली. सत्य धर्म प्रकाशात ते जाने तळपली. धन्यवाद. कोणी मला चिऊ कोणी मला काऊ, मी तर आहे सत्यगावची साऊ. ओळखले का मला? अहो मी सावित्रीबाई फुले. मी मुलींची पहिली शाळा काढली बर का पोरीनं. मी आज जे काय सांग ती साधी सुधी गोष्ट नाही बर का. मुलींनी कसं शिकायला पाहिजे म्हणून तिला कोणी मूर्ख नाही बनवलं. आजकाल मुलींचा फारच तिरस्कार करतात. कोणी मुलीला जन्माला येऊ दिले नाही, मुलगी जन्माला आली नाही, बापाला पोरगी, भावाला आणि नवऱ्याला बाईक कुठून मिळणार. तुमच्या मुलाशी लग्न कोण करणार. म्हणूनच म्हणते मुलापेक्षा मुलगी बरी, जकाय देईल दोन्ही घरी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. धन्यवाद. धन्य तू सावित्री, धन्य तुझ्या त्यात. धन्य तू सावित्री, धन्य तुझ्या त्यात. तुझ्या वेदनेचे बहर आज बहरली बाग, तुझ्या वेदनेचे आज बहरली बाग. समाजवादीने ज्ञानाची सावली, समाजवादीने ज्ञानाची सावली. धन्य धन्य ती क्रांत ज्योती सावित्री माऊली. सावितली तू सोसले दगल आणि डोंडे, सावितली तू सोसले दगल आणि डोंडे. रोवले झेंडे शिक्षणाचे, रोवले झेंडे शिक्षणाचे. सावित्रीबाई फुले बोलते, मी सावित्रीबाई.